भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंना एसीबीकडून क्लीन चिट मिळाली असली तरी वादग्रस्त जमिनीवरील प्लॉट धारकांचं काय हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. त्यामुळे एसीबीनं क्लोजर रिपोर्ट सादर केला म्हणून हे प्रकरण संपुष्टात आलं असं म्हणता येणार नाही. पाहूया एक रिपोर्ट. एमआयडीसीची जागा ही एमआयडीसीचीच आहे. 1962 म्हणजे इतक्या पूर्वीच्या काळामध्ये त्या जमिनीचं वाटप झालेलं आहे आणि तिथे कारखाने चालू आहेत. ते एमआयडीसीने ती जमीन कारखान्यांना देऊनच टाकलेली आहे, त्यामुळे आता त्याच्यामध्ये एमआयडीसीला काही करता येण्यासारखी भूमिका नाही. एमआयडीसीनी नियमाप्रमाणे त्या जमिनीची मागेच विक्री केलेली आहे, त्यामुळे एमआयडीसीला आता काही करता येण्यासारखं काहीच नाही. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं उद्योग मंत्र्यांचा हा दावा खोटा ठरवलाय. भोसरीतील 3 एकर जमिनीच्या खरेदीचा व्यवहार एसीबीनं कायदेशीर ठरवलाय. असं असलं तरी या जमिनीवर उभ्या असलेल्या उद्योगांचं काय हा प्रश्न आता उपस्थित झालाय. एमआयडीसीनं आधीच या जमिनीचे प्लॉट पाडून उद्योजकांना ते 99 वर्षांच्या करारावर दिले. आज घडीला या ठिकाणी 19 औद्योगिक कारखाने कार्यान्वित आहेत. खडसेंच्या कुटुंबियांना या जमिनीचा ताबा द्यायचा झाल्यास या कारखान्यांचं काय करणार असा प्रश्न या प्रकरणातील तक्रारदार हेमंत गवंडे यांनी उपस्थित केलाय. त्याचप्रमाणे एसीबीनं दिलेल्या क्लीन चिट बाबत देखील अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये काय बघून तुम्ही सी समरी केली? यात सी समरी म्हणजे याच्यामध्ये आम्हाला कुठलाही गुन्हा आढळत नाही किंवा याच्यामध्ये कोणताही गुन्हा झालेला नाही किंवा पुरावा आढळत नाही असं म्हटलेलं असतं सी समरीमध्ये. आणि हे क्लोजर रिपोर्ट आहे. हा क्लोजर रिपोर्ट कुठल्या पॉईंटवरती कुठल्या निकषांवरती तुम्ही सबमिट केलात हा मूळ प्रश्न येईल. आणि ह्या प्रश्नामध्येच अनेक जी न उलगडलेली उत्तरं आहेत ती महाराष्ट्राला कळतील एवढं नक्की. खडसेंच्या कुटुंबियांनी ही 40 कोटींची जमीन अवघ्या 4.25 कोटींना विकत घेतल्याचा आरोप आहे. पण त्यांनी जमीन केवढ्याला विकत घेतली यापेक्षा ती जमीन एमआयडीसीनं संपादित केलेली होती हे महत्वाचं आहे. जमीन संपादनाच्या विषयावरून मूळ मालक आणि एमआयडीसीत वाद आहेत. खडसेंच्या सहभागामुळे तो वाद आणखीनच चर्चेत आलाय. खडसेंनी खरेदी केलेली जमीन आणि उद्योजकांचे कारखाने ज्या ठिकाणी उभे आहेत ती जमीन एकच असली तरी इथल्या प्लॉट धारकांनी म्हणजे त्या उद्योजकांनी या विषयावरती तूर्तास बोलण्यास नकार दिलाय. ज्यावेळी आपल्याला नोटिसा येतील त्यावेळी आपण या संदर्भात बोलू असंही ते म्हणाले. त्याचवेळी पुण्यातल्या एमआयडीसीचे जे अधिकारी आहेत ते देखील या विषयावर बोलायला तयार नाहीत. आता हे प्रकरण वर गेलं आहे म्हणजे मुंबईत गेलं आहे, त्यामुळे आम्ही या संदर्भात काही सांगू शकत नाही. जी माहिती पाहिजे ती तिथूनच घ्या असं त्यांनी म्हटलं आहे. तर आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी देखील या संदर्भात संपर्क साधला, मात्र ते देखील आज या प्रकरणावर बोलायला तयार नाही. जे काही घडेल ते आता यापुढे सभागृहातच घडेल असं सांगून त्यांनी या विषयावर बोलण्यास तूर्तास टाळलं. एसीबीनं याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर केलाय. आता न्यायालय त्या संदर्भात काय निर्णय देतं ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तोपर्यंत तरी खडसेंना दिलासा मिळालाय असं पूर्णपणे म्हणता येणार नाही. अरुण मेहत्रेंसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.